community learners to a learn from home session. My name is Shrutika Suresh Lohar from Devanar Colony Municipal English School number 1, and today in our Marathi learning session we are going to learn a new topic. So let's begin with it. आज आपण पहिली वेलांटी शिकणार आहोत. या आधीच्या लेसन मध्ये आपण कानावाले शब्द त्याचा उच्चार ते कसे लिहायचे, कानावाले शब्द आले की ते कसे वाचायचे याचा आपण सराव केला. आज आपण पाहणार आहोत पहिली वेलांटी. कोणत्याही व्यंजनाला पहिली वेलांटी आपण जेव्हा लावतो किंवा ऍड करतो त्यानंतर त्या व्यंजनाचा उच्चार कसा बदलतो, वेलांटी कशी लिहिली पाहिजे आणि पहिल्या वेलांटीने सुरू होणारे काही शब्द आज आपण पाहणार आहोत. शिरोरेषा, एक काना आणि त्यावरती सेमी सर्कल. दिस लुक्स लाईक अ सेमी सर्कल. किंवा एक छोटीशी टोपी ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारे पहिली वेलांटी अशा प्रकारे लिहिली जाते. अनेक व्यंजने आपण वाचन सराव करून आपल्याला त्याची ओळख झालेली आहे, त्यामुळे व्यंजनाच्या आधी एक काना द्यायचा, मग त्यावर अशी टोपी सारखी एक वेलांटी द्यायची, म्हणजे पहिली वेलांटी होते. उदाहरणार्थ स अधिक पहिली वेलांटी काय होईल बरं. आता पुढे ही पहिली वेलांटी स च्या आधी द्यायची आपल्याला, स च्या पूर्वी, म्हणजे आधी काना मग स लिहायचं आहे, शिरोरेषा देऊन वरती वेलांटी पूर्ण करायची. आता ही जी पहिली वेलांटी आहे ती ई या अक्षराची वेलांटी आहे. पहिल्यांदा जो ई ई या अक्षराची ही वेलांटी आहे, त्यासाठी तो या वेलांटीचा वापर होतो. जेव्हा ई हा स्वर कोणत्याही व्यंजनामध्ये आपण मिसळतो तेव्हा त्या व्यंजनाचा उच्चार, जसा स अधिक पहिली वेलांटी बरोबर सी. आणखी काय उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर याला म्हणतात पहिली वेलांटी. पहिली वेलांटी देत असताना नेहमी दिलेल्या व्यंजनाच्या आधी ती वेलांटी आपल्याला लिहावी लागते कधी. आता मी इथे काही अक्षरं लिहिणार आहे आणि त्यामध्ये आपण पहिली वेलांटी त्याची ऍड करतो किंवा पहिली वेलांटी दिल्यानंतर ते अक्षर कसं लिहिलं जातं आणि त्याचा उच्चार कसा होतो ते पाहणार आहोत. क कणसातला, म मधातला, प पतंग, हरी, चार उदाहरण आपण घेतली आहे. आता या चारही उदाहरणांमध्ये हे अधिकचे चिन्ह प्लस साइन दिलेलं आहे. यामध्ये आता आपण ई ची मात्रा ऍड करणार आहोत, म्हणजे पहिली वेलांटी अशा प्रकारे क अधिक ई ची मात्रा. पहिल्या ई ची मात्रा म्हणजे पहिली वेलांटी दिली की उच्चार कसा होतो. की की म अधिक पहिली वेलांटी इची मात्र इची वेलांटी पहिल्या इची वेलांटी. मी मी प अधिक पहिली वेलांटी पी ह अधिक पहिली वेलांटी ही. की मी पी ही. आता जेव्हा जेव्हा ही पहिली वेलांटी येते तेव्हा तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं ही पहिली वेलांटी हे कोणत्या अक्षराचा साठी आपण देत आहोत. तर पहिला ई स्वरांमध्ये अ आ ई ई पहिला ई जो येतो त्यासाठी आपण ही पहिली वेलांटी देतो. याचा उच्चार आहे ई. पटकन करायचा आहे उच्चार. जसं क या क अधिक पहिली वेलांटी ह्याला तुम्ही की असं वाचलं तर तो चुकीचा उच्चार झाला. की मी
शब्दाला स्वर लांबवायचा नाहीये. ही ची वेलांटी नेहमी पटकन उच्चार केला जातो की मी ती ही अशा प्रकारे. काही आणखी उदाहरण आपण इथे पाहूया. द दौतीतला चमचा जहाज आणि न बाणातला. द अधिक पहिली वेलांटी दी दी अशा प्रकारे याचा उच्चार होतो. दी च अधिक पहिली वेलांटी ची ची. ज अधिक पहिली वेलांटी जी जी. तसेच ण अधिक पहिली वेलांटी हणी हणी. अशा प्रकारे पहिली वेलांटी कोणत्याही व्यंजनामध्ये अक्षरांमध्ये आपण जेव्हा पहिली वेलांटी जोडतो ते पहिली वेलांटी जोडल्यानंतर अशा प्रकारे उच्चार बदलतात. एकदा आपण याचं वाचन करूया की मी पी ही दी ची जी णी. आता काही शब्द वाचूय जे पहिल्या वेलांटीने सुरू होतात. कोणकोणत्या शब्दांना पहिली वेलांटी दिली जाते हे आपल्याला उच्चारावरनं ओळखता येतं, कारण पहिल्या वेलांटीचा उच्चार हा पटकन होतो. तसंच यानंतर जी दुसरी वेलांटी येणार आहे त्या वेलांटीचा उच्चार दीर्घ उच्चार असतो, त्यामुळे आपल्याला समजून घ्यायला सोपं जातं. पी व ला मीठ. आता हे शब्द बघा, यामध्ये आणखी एक शब्द मी लिहिते शिक्षण. असे काही शब्द आहेत जे पहिली वेलांटीने सुरू होते. पी वळा मीठ शी श न. इथे आपण पाहिलं पहिली वेलांटी मध्ये हा ही जो आहे मध्ये आला त्याला सुद्धा पहिली वेलांटी आहे आणि या ल ला आपण दुसरी वेलांटी दिलेली आहे पहिली पहिली. अशा प्रकारे आपल्याला काही शब्द आणि त्याचा सराव करत पाहिजे. शिक्षा हा एक शब्द त्यात आहे. नितळ निलेश असे काही हे शब्द आहेत जे पहिल्या वेलांटीने सुरू होतात. हा व्हिडिओ पुन्हा पहा. पहिल्या वेलांटीने सुरू होणाऱ्या शब्दांचा लेखन सराव करा, वाचन सराव करा. आपल्या पुढच्या मराठीच्या सेशनमध्ये आपण पहिल्या वेलांटीने सुरू होणाऱ्या अधिक शब्दांचा सराव करणार आहोत. त्याचं लेखन करायला आपण सुरू करू आणि लेखन करता करता वाचन करायचं, जेणेकरून ते जास्त वेळ लक्षात राहतात, अक्षरही सुधारतं. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल फार फार धन्यवाद.